हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या संध्याकाळी व्हिडिओ मध्ये। आणि व्हिडिओची शूटिंग चालू केली आणि बरं जाऊ द्या, ट्रायपॉड लावून द्या, तो कसला शूट काढून देता। त्याचे नॅट कस पाहून घ्या, पहा ना त्याचे एक्सप्रेशन। संध्याकाळची शूटिंग काढते तर आज मी जेवणात बनवणार आहे छोले, तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण। तर इकडे मी जे काबुली चणे असते ते मी रात्रभर भिजून घेतलेले आहे। तर आज मी काहीतरी चांगला भेद बनवणार होते आणि काबुली चणे तर भिजत घातलेलेच होते रात्रीचे। तर दुसऱ्या दिवशी असं काही ठरवलं नव्हतं की आज आपण भटुरे वगैरे बनवू, पण अचानक ठरवलं आणि घेतलं करायला। मग तर इकडे मी मैदा घेतला आहे, त्यामध्ये थोडासा रवा टाकला आहे 2 चमचे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर आणि सोडा टाकला आहे। आणि हे जे सगळे इंग्रेडियंट्स आहे ते आपल्याला पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। तर इकडे मी एकत्रित करून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं दही टाकते, 2-3 चमचे टाकले असेल, आणि ते पण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि मला मी नंतर पण थोडंसं दही टाकलं होतं, मला थोडंसं कमी वाटलं म्हणून, तर नंतर पण दही टाकलं आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी करून घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे। आणि भटुरेला आय थिंक घट्टच पीठ लागतं, तर घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे इकडे मी। तर इकडे मी तुम्ही बघितलं असं खूप वेळेस मळून घेतलंय, मी जास्त दाब देऊन मळून घेतलंय आणि घट्ट बनवलंय गोळा एकदम, आणि वाटी खाली आता झाकून ठेवलंय। हाय फ्रेंड्स, तर आता हिवाळा चालू आहे, बऱ्याचशा महिलांची समस्या असते की स्किन ड्राय झालेली आहे, सुरकट्या पडतात, कारण हिवाळ्यात हा प्रॉब्लेम सगळा कॉमन आहे। तर स्किन ड्राय होणं, परत स्मूथ न राहणं, सुरकट्या पडणं, तर त्यासाठी मी एक तुम्हाला ममार्थची कोल्ड क्रीम दाखवते आहे। तर हे बघा, ममार्थची कोल्ड क्रीम आहे, साईडला पण इथे फोटो देईल मी। तर ही ममार्थची कोल्ड क्रीम आहे, यामध्ये मलाई आणि हनी आहे। तर सगळ्यांना माहिती आहे मलाई जी आपली दुधावरची साय असते म्हणजे मलाई, तर त्याने स्किन एकदम हायड्रेट होते आणि त्याचबरोबर स्किनवरती ग्लो पण येतो। जर आपण फ्रेश मलाई जर चेहऱ्याला लावली तर आपल्याला कोणतं मॉइश्चरायझर लावण्याची गरज पण नाही। आणि हनीचं तर सगळ्यांनाच फायदे माहिती आहे, हनीमुळे पण चेहरा एकदम ग्लो होतो, त्यानंतर हायड्रेट होण्यास पण मदत होते। तर हे दोन्ही मलाई आणि हनी या क्रीम मध्ये अवेलेबल आहे। ही जी ममार्थची कोल्ड क्रीमची जी डब्बी आहे ती 200 ग्रॅमची आहे, तर त्याचबरोबर डर्मिस्टोलॉजिकली टेस्टेड आहे, लाईट अँड नॉन ग्रेसी पण आहे, आणि त्याचबरोबर म्हणजे ही सगळ्या स्किनला सूट होईल। आणि पाठीमागे ह्या साईडला इन्ग्रेडियंट्स पण दिलेले आहे, तसं मी ह्या साईडला फोटो देणारच आहे आणि कसं युज करायचं ते पण दिलेलं आहे। थोडस आपल्या हातावरती ही क्रीम घ्यायची, आपल्या पूर्ण तळ हाताला लावून आणि चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशन मसाज करायची। या क्रीमची थिकनेस बघताना एकदम आईस्क्रीम जशी असते एकदम घट्ट, तर त्याचप्रकारे हे बघा एकदम घट्ट आहे, त्याचा स्मेल पण खूप छान येतो नाही। आणि जर ही क्रीम पाहिजे असेल तर तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। आणि ही क्रीम तुम्हाला ममार्थच्या त्यांच्या वेबसाईटवर पण मिळेल, त्यांच्या ऍप्सवर पण मिळेल, आणि नायका, पर्पल, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती पण अवेलेबल आहे, आणि त्याचबरोबर आपल्या जवळच्या स्टोअर मध्ये पण मिळून जाईल। ममार्थचा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे की ते जेवढं प्लॅस्टिक युज करतात त्याचबरोबर तेवढं रिसायकल पण करतात। आणि आपण जर त्यांच्या वेबसाईटवरून ऍप्सवरून जर एखादा प्रोडक्ट मागवला तर ते आपल्या नावाने झाड लावतात आणि ते झाड आपण ट्रॅक पण करू शकतो। आणि त्यांचं 2025 पर्यंत एम आहे 1 मिलियन झाड लावण्याचा। ही जी क्रीम आहे ती एकदम नॅचरल आहे, केमिकल फ्री आहे, टॉक्सिन फ्री आहे। आणि तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून घेणार असाल तर तुम्ही माझा कोड युज करू शकता, इथे मी दिलेला आहे माझा कोड प्रियंका2022 आणि तुम्हाला त्यावर ऑफ पण मिळेल। या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शन चेक करा आणि आवडल्यास ही क्रीम घ्या। हे पीठ मळून झालंय भटुऱ्यांचं, तर थोडाच मैदा होता घाला,
कोण चालू केला, कोण घेतला खाली, ही पिन कोण लावली, इथं कोण लावली पिन, कोण लावली, कोण लावली, कोणी, पप्पांनी का तू, कोण लावून दिली, शिव एपिसोड म्हणून दाखव रे, एपिसोड म्हणून दाखव, मग अशी कशी पप्पा बरोबर एपिसोड म्हणत होता, एपिसोड म्हणजे काय का म्हणत, क ख ग म्हणून दाखव, म्हण बर क ख म्हणते, येडच मुरग झालंय लय, त्याहून बाहेर नेलं का असंच करत ते शहाणा होतो लय, बाहेर न्यायचंच नाही त्याला घरात, बाहेरच्या पोरांच शिकून येत, झाला रिपेअर, त्याला असं वाटत नाही तर पप्पाने माझ्याजवळ बसा, मम्मी संग बोलूच नाही, मम्मीची शूटिंग पण काढू नये, तर इकडे मी कबुलीचा भिजत घातलेलाच होता, तर असं काही ठरवलं नव्हतं आज काही छोले भटुरे बनू, पण अचानक म्हणला याच्या बरोबर आपण भटुरे बनू, पण मैदा बघितला तर थोडाच होता, पण म्हणलं जाऊ दे इतकं सफिशियंट होऊन जाईल आमच्या दोघांसाठी, आणि थोडासा राईस पण बनवेल, आणि भटुऱ्यांची तयारी आता मी करते, ते भटुऱ्यांचं पीठ मी मळून झालेलं आहे, तर चना बनवायचा आहे मला, तर त्याच्यासाठी मी आता कांदा वगैरे कट करून घेते, मसाला काढून घेते, आणि मग पुढची शूटिंग आपण कंटिन्यू करू, चालतंय का शूटिंग कार्ड लागत मला, नाही म्हणते खेळतो, तुम्ही मिक्सरचे वाटच लावून टाका दोघांनी, लवकरच वाट लागायची ते मिक्सरची, झालात नक्की तर पसारा करू, सगळा पसारा घालून देतो तिथं, काय काय शिवतो ते ते काय काय लागत होती आता, छोट मिक्सरच भांड लागत अस काय नाही, तिथे व्यवस्थित ते गेलं आता हरवलं काऊन नेलं नेलं काऊन बाटली बाटली लागत बाबा देवा नाही का तो, इकडे आता मी कांदा कट करते, आपण मॉल मध्ये घेऊन जाऊ, हा उद्या गार्डन मध्ये घेऊन जाऊ, असं रिश्वत द्यावं लागत, गार्डन मध्ये घेऊन जाऊ, नाही तर मग मॉल मध्ये घेऊन जाऊ, मग आम्ही शांत बसतो, आता टोमॅटो कट केलाय, कांदा कट केलाय, तू गार्डन मध्ये जायचंय का उद्या, टोपी शोधून ठेव आपली, हा टोपी शोधून ठेव, हा टोपी कुठे पाय बरं, कपाट मध्ये आहे पाय बरं टोपी, नाही इकडे असं मग त्या कपाटामध्ये टोपी ठेवली मी, हा आपल्या कार्यक्रमला जायचंय ना, टोपी शूज शोधून ठेवा, तर इकडे मी ना खोबरं हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे, आणि थोडं खोबरं टाकलंय, आणि थोडस पाणी टाकून टाकलंय, हे छोले मी आता शिजण्यासाठी टाकते कुकर मध्ये, आणि माझ्या लक्षातच नाही राहिला छोले शिजायला टाकायचं कुकर मध्ये, हेच करत बसले तेवढा टाइम वेस्ट केला माझा, तर इकडे मी आता शिजायला टाकून देते, आणि तसं मसाला वगैरे सगळा का म्हणजे कांदा वगैरे कट करून झालाय, बाकी काही तयारी नाही राहिली, तर हे खरं आते टाकून द्यायला पाहिजे, तेवढा वेळ वाचला असता, पण जाऊ दे काही नाही, तर मी आता हे टाकून देते शिजण्यासाठी, कुकरच घाल का, तर पाणी टाकते ना बिना पाणी, बिना पाणी नव्हते होत ते, म्हणजे पाणी टाकून देते लावून कुकर, तीन चार शिट्ट्या काढून घेते, इकडे छोले छोले झाले शिजून, म्हणजे तीन शिट्ट्या घेतल्या, तीन चार शिट्ट्या घेतल्या असं, आणि कुकर थंड होईपर्यंत म्हणलं इकडं जो मसाला आहे तो परतून घेणार आहे, तर याच्यामध्ये मी एक तेजपत्ता टाकलाय, आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलाय,
थोड़ा सा टेस्ट पत्ता दालचिनी चा तुकड़ा अरे एक वेलची टाकली आहे थोडीशी जिरे टाकले आणि कांदा परतून घेणार आहोत काय म्हणलं ना तो तू बर हे काय आणलं बघ बर तुला घे बर तुला काय आणलंय काय ते चलम कळतय तो मसाला त्याच्या वेळी चॉकलेट टाकतो तो म्हणून खुशबू तर कांदा मी चांगला परतून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत आणि त्यानंतर टोमॅटो आणि हे सगळं तोपर्यंत सांभाळा पिल्लूला हे पिल्लूला सांभाळा तोपर्यंत इकड़ मस्त कबूल चना एकदम मस्त शिजलेला आहे मस्त वापर निघते इथे कांदा मस्त परतून होत आलाय गोल्डन कलर लागलाय त्याला मस्त आम्ही ना यामध्ये जे आपण खोबऱ्याचं खोबरं आणि हिरवी मिरची वाटण बनवलं होतं ते परतून घेते इथं बसू मी काय करू तिथं बसू सगळे बस त्याच्या काम कोण करायचे शिव करेल ना शिव मी तर पप्पाला बर साहेबांना बरं मम्मी करते काम इकडे बघा मसाला आपला पूर्णपणे व्यवस्थित परतून झालेला आहे तर आपला मसाला पूर्णपणे परतून झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मीठ टाकायचं बाकी आहे आणि छोला मसाला बाकी आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते थोडीशी आता कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडीशी जेव्हा आपली पूर्ण भाजी तयार होते म्हणजे जेव्हा आपला छोला मसाला तयार होईल तर त्याच्यावरती थोडी गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे आणि आता थोडीशी टाकते थोड्या ठेवू आपण आणि तोपर्यंत मी आता भटुरे बनवून घेते इथला थोडस प्लॅटफॉर्म साफसफे करून टाकते म्हणजे इथं मला सुचेल तरी काहीतरी इथे राईस शिजलेला आहे तर त्याचा गॅस मी बंद करून टाकलाय आणि हा छोले ठेवलाय मी गॅसवरती आता थोडस इथे मी क्लीन करून घेते कारण इथं तुम्ही बघशाल ना तर आता मी इथे क्लीन करून घेते कारण तुम्ही बघशाल ना तर किती पसारा घालून ठेवलाय मी म्हणजे मला पुढची तयारी करायला आणि इथे छोले वगैरे टाकून झाले आहे आणि एक दोन उकळी आली की म्हणजे आपले छोले तयार होतील तर थोडे पातळच ठेवली पीठ बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि मी त्याला पुन्हा एकदा थोडस मळून घेते त्याचे छोटे छोटे भटुरे बनवायचे तर तेल इकडे गरम करण्यासाठी ठेवलंय आणि इकडे आपले मस्त तरी आली त्याच्यात थोडस मी तूप पण ऍड केलं होत बघू कसे होते म्हणजे तसं मी छोले बनवून पाहिलेले भटुरे मी फर्स्ट टाइम बनवते भटुरे मी कधीच बनवलेले नाही आकार चुकला पण गोल आली पाहिजे एकदम काय नाही आपण करून घेऊ गोल तसे पण गोल येऊ नये तर वाकडे तिकडे येऊ नये भात तसं ना तसं खायचे ना काय म्हणणार खायचे म्हणजे खायला हे वाटलं पाहिजे ना आकर्षण तर तेल गरम झालंय त्यामध्ये मी टाकते आता हळद
इतकं बी नव्हतं वाटतं गरम. खूप बायको मेहनतीचं जरा त्याला तर बबल्स येऊ राहिले. तांदळाची पापडी वगैरे होती पापड कडक झाले तांदळाचे पापड तर बबल्स का बरं आले काय राहिला असं मिसळ नाही तेल गरम नाही तर व्हायची रोटी फर्स्ट लेवल का रेसिपी दुसरं करून राहते का शेवटी दुसरं हे काय सेमच आहे ना होत ते टाकण्यात सुद्धा फरक राहतो टाकण्यात फरक रेसिपी पण दाखवतो मी सेकंड ट्राय करून पाहते कदाचित जास्त पीठ लागलं असं आता तेल लावून पाहते रोटीच तयार झाली असं नाही का कधी कधी होता माणसाकडून फर्स्ट टाइम आहे एवढं काय नेक्स्ट टाइम चांगलं करू शकते समजा होते काढून घेतो किचन पण आधी लागेल भटुऱ्याचे बर्फ हे झाले फटरे फटरे बटरचे फटरे झाले सॉफ्ट सॉफ्ट पाहिजे फुगले पाहिजे चांगले फुगला नाही ना फुगला त्याच दिसते हा 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 ते जरा पातळ झालते ना थोडी जाड झाली बर वाटलं मग खरच वाय नाही पटापट बनवून घेते सगळे एका बाजूला मग तळते ते सुकून जायचे परत असेच व्हायचे उद्या पण काम येईल ना उद्या स्वयंपाक करायचा टाइम यायचा तर इकडे झाले छोले बनून काही छोटे बनवले काही मोठे बनवले ते भटुरे तर इकडे भटुरे बनून झाले भटुर झालं डोक्याचं बटर तर काही छोटे बनवले काही मोठे बनवले काही फुगले काही नाही फुगले इकडं छोल्याची भाजी पण झालेली आहे जास्त झाली आहे जर आता पकले नाही तर उद्या पण काम आहे उद्याचा आदच करून ठेवला कधी कधी मी असंच करते मसाला भात वगैरे बनवायचा असला थोडा जास्त बनवून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला काम आहे नाश्ता बनवायचा म्हणजे थोडस वेळ नाही त्रास कर तर आता आम्ही जेवण करतो